हाय नमस्कार आमच्या भाऊबहिणींना काय चाललंय? आमच्या भाऊबहिणींना तर चला माझा चाललाय आता स्वयंपाक. मग बेसन पोळी करते मी, काय काय बनवते पण तुम्हाला दाखवते मी. सगळेच गेले ते कामाला, आई पण गेली, आम्ही पण गेलाय, राजून पेशे बी गेले ते कोणाचं कंटाळा काय काढायचं तिकडं. मायरी गेली शाळेत, आता भाऊ बहिणी चाललाय माझं सगळ्यात स्वयंपाक करता. थोडं बेसन पोळीचं होतं तर म्हणलं बेसन पोळी करावे. त्या बघा हे रॅक मध्ये येत आहे, रॅक करायला गेलं. आता एवढं करून मला आईला डब्बा घेऊन जायचं. आवीला डबा घेऊन जायचं आहे, साडेबारा वाजले ते. तोर मायरी 1 वाजता येईल शाळेत, घरी नाही कोणीच, बसले तर बोंबलत कुठे गेले ते कुठे गेले ते. म्हणून तुमचं काय बेथा आहे सांगा मला, माझं चाललं काही डबा होतो. मसालेदार भरून अख्खं वांग केलंय, मसाल्याचं अख्खं वांग केलंय. भाकरी केल्या 2, बाजरीची भाकरी, बेसन पोळी आणि चपाती. एवढे पदार्थ बनवलेला होते मी. आता हाय असं मला पसारा ठेवून आधी आईला डबा द्यावा लागल जाऊन, नाही तर परत जावायला सुटायचं. आम्ही तर गरम होतोय मैदा एक तर मायरू येईल आई येईल, घराची चावी घेऊन गेली मी तर काय करावं डोकं चाला नाही आता माझं. आईला नाही आवडत चपाती, त्यामुळे मग हे केले बाजरीचे भाकरी केले. आता आम्ही लांब गेलाय जरा कामाला, मला इथलं तिथलं जावं लागणार, कुठं काम चालायचं त्याला फोन करते. ते काय म्हणलं मग जाऊ दे, मी आज जेवणच करत नाही असं असतं. आता लोकांचं काम करायचं म्हणजे भाऊ बहिणीने भूक तर लागते का नाही जेवण. आता वांग बनवले मस्त, काही नाही वांग घेतली होती.
आता गाडी घेतली तर हप्ता फेडला तर जावंच, हप्ता फेडायसाठी तर काम करावंच लागणार आहे. मोबाईल पडायचं पण होतंय. आता आवीचा डबा भरला. बेसन पोळी चपाती तर टाकली आता त्याला. तुमचं काय व्यथ आहे भाऊ बहिणीनं सांगा मला. आता मला तर भूक लागली पण आता आईला डबा दिल्याशिवाय तर जेवण काय नाही करायचं, कारण मी जर जेवण करत बसली तर तिकडं उशीर होईल जायला मला. आणि ती पण मला आधी फोन करावा लागेल कुठं कामाला आहे. अजून पाण्याची बाटली मला भरायची. काय झालं, वांग्याचं कालवण केलं, बेसन पोळी केली, भाकरी केली, चपाती केली, चार पदार्थ बनवलं. आणि ती एका शेगडीवर ही शेगडी काय होतं एकदम लय कमी आहे, कमी स्पीड मध्ये शेगडी चालते, त्यामुळं लवकर स्वयंपाकच उरकत नाही असं कुठेला होऊन बसतो. त्यामुळं उशीर पण नाही होत, उशीर बराबर मी टायमाला जाते. आम्ही अशी जेवायला सुटायचं टायमाला. पसरावर पसरा आल्यावरच आवरणार आहे घरात काय ना तसा पसरा. आता काय म्हणताय, आता तर तुम्हाला सांगते मी डबा द्यायला गेली तेव्हा माहेर येईल शाळेतनं, माहेरची सुट्टी 1 वाजता शाळा असं विषय आहे. तर चला तुमचा काय बेथा आहे सांगा मला. काम आमचं तर हे आहे अक वांग मसाला भरून अक वांग केले, बेसन पोळी भाकरी, आवीचा डबा भरलाय, आता पाण्याची बाटली ही भरते आवीला जाते घेऊन डबा. चला भाऊ बहिणींनो पसार पण आवरलाय. आता आल्यावर सगळं आवरेन काय असेल ते तोवर आहे पण येते जेवण हे झाल्यानंतर सगळं आवरायला येईल.
झाले काल वास थोडं जरी पसारा दिसला का तिला कळत नाही की बाबा साहेब पप्पाने केलंय, साहेब पप्पाने केलं पसारा होतच असतो, तसं नाही ती समजून घेत नाही, नुसते कालवा करून देते.